लक्ष्मी बँके व्याख्यानमालालो शिवरायाचा आठवावा प्रताप अने विषयंपై मोदटी पुष्पं रायगड योक प्रशांत देशमुख वीर अर्पिंचारु. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात 350 किल्ले समाविष्ट केले. दिल्लीच्या औरंगजेबाला एक किल्ला जिंकण्यासाठी कमीत कमी एक वर्ष तरी लागेल. अशा पद्धतीने मराठा राज्य जिंकायला कमीत कमी औरंगजेबाचे चार पिढ्या खपावे लागतील अशी मजबूत आखणी स्वराज्याची शिवाजी महाराजांनी केल्याचे रायगडचे प्रशांत देशमुख यांनी म्हटलंय. लक्ष्मी सहकारी बँक सेवक सांस्कृतिक मंडळातर्फे नववर्षानिमित्त एमपी थिएटर येथे आयोजित व्याख्यानमालेत पहिले पुष्प शिवरायांचा आठवावा प्रताप या विषयावर गुंफताना प्रशांत देशमुख यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला स्वराज्य जिंकता आलं नाही, तर औरंगजेबाची कबरच तिथे महाराष्ट्रात झाली. त्याला अशी अपेक्षा आहे की शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर एक 4-6 महिन्यामध्ये मी मराठी मुलुख ताब्यात घेईन. पण त्याला दिसतंय की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याला मुलुख ताब्यात घ्यायचं सोडा, संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याला मराठी मुलुख घेता येत नाहीये. राजा नाही, राज्य नाही, राजधानी नाही, खजिना नाही, तरी इथले मराठे लढतातच कसे असा त्याला प्रश्न पडलाय. पावसाळ्याच्या तोंडावर एखादा गडकोट किल्ला घ्यावा आणि त्याची पाठ फिरली रे फिरली की तो किल्ला परत मराठ्यांनी घ्यावा, त्याच्या डोक्यावरचे सोन्याचे कळस छताचे कापून नेले जावे. या अवस्थेला औरंगजेब आलाय, तो हतबल झालाय आणि तो त्यांचे खासगी सचिव शिवाजी राजांचे की जे काझी हैदर त्याला जाऊन मिळाले, औरंगजेब त्या काझी हैदरांना विचारतोय, काझी तुम्ही मराठ्यांच्या कोटात होता, मला स्पष्टपणे सांगा मी माझ्या हयातीत तरी मराठी राज्य जिंकू शकेल की शकणार नाही. या व्याख्यानमालेत व्यासपीठावर इंडियन मॉडेल स्कूलच्या संस्थापक एडी जोशी, लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्करराव नेर्लेकर, सेवक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संजय एकबोटे, संचालक के कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक संजय एकबोटे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक कृतीश्री वडकबाळकर यांनी केलं.